नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा। सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मिरज यांना जैविक कचऱ्या प्रकरणी 1,00,000 रुपये दंड। शुक्रवार दिनांक 21 सप्टेंबर 2018 रोजी सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज यांनी जैविक कचऱ्याची नियमानुसार व्यवस्था केली नाही, तसंच बेकायदेशीर साठवण केल्याप्रकरणी श्रीमती स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता निरीक्षक डॉक्टर ताटे, श्री पाटणकर, श्री अनिल पाटील, मुकादम श्री सचिन वाघमोळे, निखिल कोलप आणि शिपाई मनोज हारगे यांच्या पथकांनी सदरची कारवाई केली आहे। यामध्ये 1,00,000 रुपये दंड करण्यात आला आहे। मिरज येथील नामांकित श्री सिद्धिविनायक गणपती हे कॅन्सर हॉस्पिटल असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातून रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असतात। जैविक कचऱ्याचं प्रमाण देखील इथं जास्त स्वरूपाचं आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात माननीय आयुक्त यांच्या आदेशानं सध्या मोठ्या प्रमाणात 10 वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकामार्फत सर्व अनियमिततेबाबत तपासणी करण्याकामी कारवाई चालू आहे। त्यामध्ये मिरज विभागामार्फत सदरची कारवाई करण्यात आली आहे। सदरची तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याकामी शुक्रवारी झालेल्या बैठकीत सूचित करण्यात आले होते, त्यानुसार सदरची कारवाई केली असल्याबाबतीत उपायुक्त श्रीमती पाटील यांनी सांगितलं। सदर हॉस्पिटल बाहेरील भागात नारळ पाणी विक्री केल्यानंतर शिल्लक असलेल्या रिकाम्या नळामध्ये डेंग्यूच्या आळ्या निदर्शनास आल्या आहेत। सदरची बाब गंभीर स्वरूपाची असून त्याची दखल घेण्यात आली असून संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे। तिन्ही शहरात सध्या डॉक्टरांसह अन्य पथके कार्यरत असून बेकायदेशीर आणि अनियमित प्रकरणी कडक कारवाई होणार आहे। जैविक कचरा महानगरपालिका यांची कायदेशीर परवानगी यांची पूर्तता केली नसल्यास यापुढे गंभीर दखल घेतली जाणार आहे आणि फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे सांगण्यात आले।